करते. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतो आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकीट टक्कर होते. रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. उच्चशिक्षित तरुण आणि उमदे उमेदवार या वेळेस निवडणुकीला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सामोरे जात आहेत. गाव खेड्यापाड्यामध्ये प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत आपण बघतोय. अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते या ठिकाणी गावोगावी जात आहेत, प्रचार करतायत. आपण थेट त्यांच्या रॅलीमध्ये आहोत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं गाव खेड्यापाड्यामध्ये प्रचाराला प्रतिसाद आहे? आपण महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी 191 पेण विधानसभा मतदारसंघामध्ये जागोजागी गावांना भेट देत आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ह्या भेटीगाठी होत आहेत. याच्या दरम्यान प्रचारासाठी म्हणून आम्ही आमचे जे विचार आहेत ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारची विकास कामं होण्याची अपेक्षा येत्या काळामध्ये आहे त्या संदर्भात लोकांशी चर्चा करतो आहे, संवाद साधतो आहे आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. याचं विशेष कारण काय, ते इथल्या प्रस्थापित नेतृत्वाने गेल्या 5 वर्षांमध्ये काहीच काम केलं नाही. आज कुठल्याही तुम्ही वाडी वस्त्यावरती किंवा गावात जाल तर तुम्हाला पायाभूत सुविधांच्या समस्या सगळीकडे जाणून येतात. आज देखील अनेक वाड्यांवरती गावांमध्ये रस्ते बनलेले नाही आहेत आणि पाण्याची समस्या प्रचंड आहे. आज देखील संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील खारी पाटा म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे या भागामध्ये आज देखील पाण्याची सुविधा नाही. माझं स्वतःचं मामाचं गाव आहे, तिथे पाणी नाही. वर्षभर लोकं पागोळी विहिरीचं पाणी पितात. ही जी काही समस्या ही जटिल आहे. दूषित पाण्यामुळे ह्यावर्षी पेणमध्ये 5 बळी देखील गेलेले आहेत. तर अशा प्रकारच्या ह्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती आपण जेव्हा चर्चा करतो आहे, आपण आपलं विजन मांडतो आहे आणि लोकांना जो आपण विश्वास देतो आहे त्यांना खरोखर आशावाद वाटतो की एक सुशिक्षित उमेदवार म्हणून, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला त्या प्रकारचा पाठिंबा मिळताना, प्रतिसाद मिळताना मला पाहायला मिळतो. एकूणच आपण बघतोय की विकासाचं नेमकं विजन काय. रायगड जिल्ह्यातल्या विविध उमेदवारांच्या आम्ही मुलाखती केल्या, प्रत्येकजण वेगवेगळं विकासाचं विजन मांडतो आहे. पेण सुधागड रोहा मतदारसंघ आदिवासी बहुल तालुका आहे. जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न येत्या काळात कसे सोडवले जातील. तरुण आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, महिला आहेत, युवती आहेत, कामगार आहेत आणि विशेषतः शेतकरी आहे. या शेतकऱ्यांच्या विकासाचं विजन नेमकं तुमच्याकडं काय, सर्वसामान्य जनतेच्या विकासाचं विजन काय? नाही, आज कसं आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण प्रचंड आहे. आज हे जे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार मिळत नसल्यामुळे वणवण त्यांना भटकावं लागतं. आज जर तुम्ही पेण रेल्वे स्टेशनला जर सकाळी 5 ते 7 दरम्यान जर तुम्ही भेट दिलीत तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक सुशिक्षित युवक इथून फार मोठा प्रवास करून मुंबईच्या दिशेने जातात आणि साधारणपणे 10-12-15 हजाराच्या नोकरीसाठी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना फार मोठा प्रवास करावा लागतो आणि त्यांना नोकऱ्या नाही आहेत का. तर इथे या संपूर्ण मतदारसंघामध्ये रोजगार आहे, रोजगार उपलब्ध आहे, पण हा जो रोजगार आहे हा रोजगार आपल्या इथल्या युवकांना मिळत नसून तो परप्रांतीयांना प्रामुख्याने मिळतो. ही जी शोकांतिका ह्या मतदारसंघाची आहे ती शोकांतिका जी आहे त्याच्यावरती मला सातत्याने काम करायचं आहे. आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला हे येत्या दिवसांमध्ये पाहायचं आहे की आपण आपल्या इथल्या युवकांना कसा न्याय मिळवून देतो आहे. विजन म्हणायची झाली तर तुम्ही जर पेणमधला बहुतांशी भाग ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की हा दुर्गम भाग आहे, आदिवासी वाड्या वस्त्या आहेत, या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं तर पूर्वेचा जो पेणचा भाग आहे, संपूर्ण सुधागड तालुका आहे, रोहाचा बहुतांशी भाग, याच्यामध्ये तुम्हाला रोजगार जो आहे, रोजगार हा रोजगार फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नसल्याचं आढळतं. अनेक गावांमध्ये तुम्ही गेलात तर तिथे 50%-50%-हून अधिक जे घरं आहेत त्याला टाळे लागलेले दिसतात. याचं कारण काय, तर इथे तुम्हाला रोजगार नसल्यामुळे लोकांना दुय्यम दर्जाच्या रोजगारासाठी मुंबई पुणे ठाण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं. आज इथल्या या संपूर्ण दुर्गम भागामध्ये जो निसर्गरम्य भाग आहे इथे आपण काय करू शकतो तर आपण एअरपोर्टपासून 1/2 ते 1 तासाच्या अंतरावरती आहोत. या संपूर्ण निसर्गरम्य भागामध्ये आपल्याला ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, आपल्याला इन्स्टिट्यूशनल हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट ने लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करता येऊ शकतो आणि हा रोजगार जो आहे हा इथल्या स्थानिकांना मिळू शकतो. आज ज्या पद्धतीचं पतन आपण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये स्थानिकांचं पाहिलेलं आहे त्या प्रकारचं पतन आपल्याला इथे होऊन द्यायचं नाही आहे.
आज तिसऱ्या मुंबईची सुरुवात जी ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये झालेली आहे. अनेक प्रकल्प इथे येतात. ह्या वर्षीचा MMRDA प्रकल्प आपण ऐकून असाल, 124 गावं बाधित झालेली आहेत. 1,00,000 एकरहून जास्त शेतकऱ्यांची जमीन याच्यामध्ये बाधित झालेली आहे. आणि याच्यामध्ये शासनाने MMRDAला सक्तीचे भूसंपादनाचे अधिकार दिलेले आहेत. आम्ही विशेष करून याचा विरोध करतोय. विरोध विकासाला किंवा प्रकल्पाला नाही, पण प्रकल्पाच्या धोरणांना आहे. धोरण काय आहे की भूमिपुत्रांना भूमिहीन करून विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकणं हे जे धोरण आहे याच्याबद्दल आम्ही विशेष करून म्हणणं मांडतो आहे. आमचं म्हणणं एकच आहे की विकास करत असताना विकासाचा केंद्रबिंदू हा इथला तो प्रबळ बनला पाहिजे, तो विकासक बनला पाहिजे, तो भागीदार बनला पाहिजे. अशा प्रकारचं विजन येत्या दिवसामध्ये आपल्याला इथे राबवायचं. माजी मंत्री आहेत रवींद्र पाटील आहेत, यांचं मोठं आव्हान आहे का? महायुतीची तगडी ताकद आपल्या आणि प्रस्थापितांची ताकद आपल्या बाजूला आपल्या विरोधामध्ये उभी ठाकलेली आहे. कसं जनता आपल्याकडून येईल? कशी लढाई आहे? आव्हानात्मक आहे लढाई? नाही, मी म्हणेन की माजी मंत्री होते, 2 वेळा आमदार होते, हे आव्हान नाही आहे. का तर त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कामच केलं नाही, त्याच्यामुळे मी त्याला आव्हान मानत नाही. हां, महायुती म्हणून त्यांची पक्षीय यंत्रणा आणि यंत्रणेमाध्यमातून केला जाणारा प्रचार आणि इतर विषय ह्याचं आव्हान काही प्रमाणावरती असू शकतं, पण मी ज्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवलेले आहेत, मी माझी भूमिका पोहोचवलेली आहे, मला विश्वास आहे की लोक अतिशय न्यायपूर्व पद्धतीने या इलेक्शनमध्ये आपल्याला रिझल्ट देताना पाहायला मिळणार आहेत. ज्या प्रकारे प्रामाणिकपणाने मी माझं काम करतो आहे, माझी भूमिका मांडतो आहे, माझं विजन मांडतो आहे, आपल्याला निश्चितपणे इथे बदल घडताना पाहायला मिळणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचं असं आव्हान मी मांडतो. शरद पवार आहेत, त्यांची सभा या ठिकाणी होते. शरद पवार 16 तारखेला येत आहेत, काय सांगाल? फायदा होईल महाविकास आघाडीला? नाही, निश्चितपणे फायदा होईल. अतिशय सिनियर व्यक्ती आहेत ते, ज्यांनी राजकारणातले सगळे पैलू पाहिलेले आहेत, ज्यांनी गेले अनेक वर्ष हे काम पाहिलेले आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच मतदार या संपूर्ण भूमिकेचा विचार करतील आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करतील. आता सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीचे 2 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. प्रसाद भोईर असं ते देखील महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत, आपण देखील आहात. कसं बघता याकडे? यामध्ये मतांचं विभाजन होऊन ध्रुवीकरण होऊन तिसऱ्या महायुतीला फायदा तर होणार नाही असं होईल? नाही, आता कसं आहे की महाविकास आघाडीचे 2 उमेदवार नाही आहेत, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही शरद पवारांच्याकडनं त्याचबरोबरीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषणा ऐकलेली आहे की हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीने राखीव ठेवला होता. अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं पाहायला मिळालं आहे जे महायुतीमध्ये ॲज वेल ॲज महाविकास आघाडीमध्ये की घटक पक्षांचे दुसरे उमेदवार जे त्यांनी उभे केले होते त्यांनी अर्ज वेळेमध्ये मागे न घेतल्यामुळे काही ठिकाणी अशा पद्धतीची लढत पाहायला मिळते. पण ही महाविकास आघाडीतली अंतर्गत लढत नसून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. त्यांनी स्वतःचा प्रचार स्वतःच्या पक्षाच्या हिशोबाने करावा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मी म्हणतो आहे की जरी काही प्रमाणामध्ये असं म्हणण्यात येत असेल जसं तुम्ही मांडलं की मतांचं विभाजन होईल का, मी सांगू इच्छितो आजवर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये नेहमी शेतकरी कामगार पक्ष विजयी झालेला आहे. त्याच्यामुळे मला तीळ मात्र देखील शंका नाही की अशा कुठल्याही संभ्रमाचा लोकांवरती कुठलाही परिणाम होणार नाही, कारण माझे जे विचार आहेत, माझं जे विजन आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे आणि लोक न्याय देणारच आहेत. सर, आता ज्या पद्धतीने आपण प्रचार करताय, प्रचाराच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये आपल्या अर्थ आणि माजी सभापती जे आहेत जिल्हा परिषदेचे संजय जांभळेंसारखी लोकं ज्यावेळेस या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, प्रस्त वाढताना दिसतं आहे. लाल बावट्याची ताकद आणि हवा एक वेगळी निर्माण झाल्याचं दिसतं आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, आता एकंदरीतच माझी उमेदवारी ही अशा पद्धतीने मानली जात होती की एक सुशिक्षित तरुण उमेदवार पक्षाने देऊ केलेला आहे, तो काय आहे तर एक नवीन विचार समाजाच्या समोर मांडण्याची एक नवीन कृतज्ञता, एक नवीन कार्यशिल्पता आपण समाजाच्या समोर मांडतो आहे. आणि हे करत असताना हा विचार ह्या संपूर्ण समाजातल्या अनेक घटकांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपासून अतिशय प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे. आज संजय जांभळे साहेब माननीय आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी देखील मला पाठिंबा दिलेला आहे. या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये ते देखील सामील झाले आहेत, तसेच अनेक इतर मान्यवर देखील अशाच प्रकारचा पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक
युवक माझ्याकडे रोज येतात आणि ते पाठिंबा दर्शवत आहेत. आपण ह्या संपूर्ण गोष्टीला एक सामाजिक, मी म्हणतो आहे की चळवळ, या पद्धतीनेच मी पाहतो आहे. समाज स्वतः बदल घडवू इच्छितो आणि हा माझा विजय नसणार आहे तर ह्या सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे. त्याच्यामुळे हा अटल मात्र साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं. एक शेवटचा प्रश्न. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून प्रचार होते, तळागाळात खूप मोठं आपल्या मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आहे, आदिवासी वाड्यापाडे आहेत, कसं पोचताय आपण? सर्वत्र आपण आपले बॅनर देखील लावलेले आहेत, आपलं व्हिजन देखील त्याद्वारे आपण दृष्टिकोन तुमच्या नजरेतून काय आहे मतदारसंघाचा विकास ते आपण मांडताय. कार्यकर्त्यांची कमतरता आहे, चेहरा नवीन आहे, उमदा आहे, आणि शेतकरी कामगार पक्ष जो आता सर्वत्र रसातळाला जातो आहे की काय, अशी भीती असताना परिस्थिती होती, काय सांगाल? नाही, मी म्हणेन की आजवर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या 50 वर्षाचा इतिहास पाहता जवळजवळ 7 वेळा आमदार हा जो आहे ते शेतकरी कामगार पक्षातनं बनलेला आहे, मधले 2 अपवाद वगळता. तर त्याच्यामुळे आपण आपल्याला हे म्हणता येणार नाही की पक्षाची विचारधारा जैसे थी आहे. कधीकधी नेते कार्यकर्ते डलमळतात, इकडे तिकडे जातात, पण त्याच्यामुळे पक्ष कुठेही कमी होत नसतो, विचारधारा कुठेही कमी होत नसते. आज माझ्यासारख्या व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांनी नक्कीच नवचैतन्य निर्माण केलेलं आहे आणि त्या नवचैतन्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला ह्या हजारोच्या संख्येने रॅलीज पाहायला मिळतात. आणि तुम्ही निश्चितपणे पाहाल की ह्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य जैसे थे तसं आपल्याला पाहायला मिळणार. आपल्याला विजयाची खात्री आहे 100%? काय सांगाल विजय त्याबद्दल? नाही, कारण विजयाची खात्री काय ते मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा प्रचार करत असतो, या प्रचाराच्या दरम्यान ज्या प्रकारच्या तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात, ज्या तुम्ही स्वतःहून अपेक्षिलेल्या नसतात, त्या काय असतात? तर ते जनसामान्यांचे विचार आहेत, जे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, आणि त्याच्यातनंच तुम्हाला खात्री होती की हा विजय निश्चित आहे, बदल हा निश्चितच आहे. एकूणच आपण बघतोय की न्यू स्टेट महाराष्ट्रावर अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराच्या तोफा या ठिकाणी धडाडत आहेत आणि रॅलीच्या माध्यमातून गावोगावी या ठिकाणी महिला बघतोय, लहान मुलं बघतोय, मतदार राजा बघतोय आणि मोठ्या प्रमाणावर हा या ठिकाणी एक उत्साह आहे, घोषणाबाजी आहे. लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषणांनी गावोगाव दणाणून निघत आहेत. पांडापूर असेल, पेन असेल, वडखळ विभाग असेल, वाशी किंवा वडाव, शिर्की, अशा विविध भागात खारेपाटामध्ये हा झंझावत जो आहे लाल बावट्याचा तो वाढताना आपल्याला दिसतोय. विकासाचं व्हिजन घेऊन मी निवडणुकीला सामोरं जातो आहे. तरुणांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, भूमिहीन, श्रमजीवी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना मला येत्या काळामध्ये न्याय द्यायचा आहे, बेरोजगारीवर मला मात करायची आणि या मतदारसंघाचा विकास मला साधायचा आहे, असं व्हिजन अतुल म्हात्रे यांच्या नजरेतून त्यांनी मांडलेलं आहे. न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.